अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील महाराणा प्रताप चौक येथे राष्ट्रीय कर्णी सेना यांच्या वतीने महाराणा प्रताप सिंग यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी राजपूत समाज बांधवांच्या वतीने महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले। तसेच महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधत गोरगरीब जनतेला राशन वाटप देखील करण्यात आले। महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती निमित्त जामनेर तालुकावासीय राजपूत बांधव त्याचबरोबर सर्व महाराणा प्रताप प्रेमी यांना या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। हा सगळा जो काही इतिहास आहे तो सगळा इतिहास सगळ्यांच्या समोर आहे की महान बलिदान जे सर्वस्व या समाजासाठी हिंदू धर्मासाठी या राष्ट्रासाठी ज्यांनी अर्पण केलं ते महाराणा प्रताप सिंह आमच्या सर्वांसाठी एक फार मोठं प्रेरणास्त्रोत आहे, फार मोठी आमच्यासाठी एक ती मार्गदर्शक अशी मूर्ती आहे। आज जवळजवळ 600 वर्षांचा कालावधी ह्या दरम्यान गेला, परंतु त्यांचा त्याग आणि बलिदान आणि ह्या साऱ्या गोष्टी आम्ही आजपर्यंत ह्या आमच्या हृदयामध्ये त्या कायम आहेत। अशी त्यागाची मूर्ती मला नाही वाटत की या भूतलावरती कोणती असेल। आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या मातीसाठी ज्यांनी अक्षरशः गवत खाल्लं आणि आपल्या सर्व सोबत असलेल्या सवंगड्यांना खऱ्या अर्थानं एक खूप मोठी प्रेरणा दिली ते महाराणा प्रताप सिंह, आज सर्व राष्ट्र त्यांना त्यांच्या ह्या असीम त्यागासाठी आजही त्यांना अभिवादन करते आहे। आणि आम्ही सर्व जामनेर तालुकावासीय राजपूत समाज बांधव त्याचबरोबर महाराणा प्रताप सिंह यांच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या साऱ्या जनतेच्या माध्यमातून मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। आज जामनेर शहरात, जामनेर शहर व तालुका वासियांना मी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज या कोरोना काळातसुद्धा सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे नियमाचं पालन करून आणि छोट्या खाणी आम्ही हा एक महाराणा प्रताप जयंतीचा कार्यक्रम हा इथे छोट्या खाणी घेतला। समस्त राजपूत परदेशी परिवार, जामनेर शहर व तालुका, श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना शहर व जामनेर तालुका याच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इथे या कार्यक्रमाला सुशोभीकरण आणि या कार्यक्रमाचं सफलीकरण याच्यासाठी मेहनत घेतली। मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो। आणि आज राजपूत समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही वरिष्ठांनी एक मानस घेतलेला आहे। आज आपण बघत आहे इथे अन्नधान्याचा किट वाटप, अंडी आणि मास्क ही सिव्हिल हॉस्पिटल आणि गोरगरीब गरजूंना वाटप करत आहेत। तर महाराणा प्रताप चरणी हीच विनंती की या सर्व प्रोग्रामसाठी तरुण, युवक आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांना अशीच शक्ती देव। आणि जो प्रोग्राम आज इथे संपन्न होतो आहे, पूर्ण तालुकावासियांना मी महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आमचे दोन शब्द संपून प्रोग्राम संपन्न झाला याची ग्वाही देतो। महाराणा प्रताप की जय! महाराणा प्रताप की जय! मी करण राजपूत, एक राजपूत समाजाचा सदस्य म्हणून आपल्या सर्व तमाम राजपूत बांधवांना एक विनंती करत आहे की आपण आज महाराणा प्रताप जयंती जी आहे ती आपापल्या घरीच दीप प्रज्वलन करून साजरी करावी व घरातच राहून स्वतःच्या काळजी घ्या आणि बाकीच्यांची सुद्धा काळजी घ्या, बस एवढे आवाहन करतो। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न करण्यात आलेला आहे। तसेच प्रत्येक गरीब व गरजू व्यक्तींना धान्य किट देखील वाटप करण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।